उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची विंचूर येथील तीन पाटीवर सकाळी साधारण 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची हा उपक्रम राबवताना विंचूर आणि विंचूर पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित राहून राजकारणाचा चिखल झाला आहे म्हणून घोषणाबाजी करत एक सही संतापाची आपला संताप व्यक्त करत मनसे बोर्डवर आपल्या स्वाक्षऱ्या नोंदवत होते. यावेळी उपस्थित मनसेचे ॲडव्होकेट रतन कुमार इचम, महिला प्रदेश उपाध्यक्षा वडुजा डेरे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे, जनहित जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू, निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे, येवला तालुका अध्यक्ष नरसी दरेकर, जनहित तालुका अध्यक्ष मयूर राऊत यांच्या उपस्थितीत विंचूर शहरात मोठ्या प्रमाणावर एक सही संतापाची हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. सन्माननीय रावसाहेबांच्या पाठीशी सर्व जनता आलेली आहे. याचं कारण हे आहे की हे सगळे तीन तिघाडा पक्ष जे आहेत ते एकत्र येऊन सगळ्या जनतेची दिशाभूल करत आहे, सगळ्या जनतेला वेढ्यात काढत आहे की आम्ही तुमच्यासाठी काम करतो. नाही, हे स्वतःसाठी काम करतात. स्वतः सत्तेवर येऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचं काम यांचं चाललेलं आहे. कोणत्याही जनतेच्या कामासाठी, शेतकऱ्यांच्या कामासाठी तुम्ही बघितलं असेल, शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. शेतकऱ्याचा आवाज रावसाहेब उठवतात. आमचे अनंतनाथ सागरांनी इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मोठं काम केलेलं आहे. हे काम करण्यासाठी जर आम्ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी जनतेच्या घरोघरी चौकाचौकात जाऊन सांगतो आहे की तुम्ही बाहेर या आणि तुमचा संताप व्यक्त करा. आणि तो संताप व्यक्त करण्यासाठी सगळी जनता बाहेर येते. सगळ्यात एकच पर्याय आहे, माननीय रावसाहेब ठाकरे यांचा विजय असो. माननीय रावसाहेब यांचा विजय असो. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती चालू आहे, रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षामध्ये वेगवेगळे पक्ष फुटतात. लोक प्रत्येक दिवशी शिवसेनेचे 2 पक्ष, राष्ट्रवादीचे 2 पक्ष आणि निवडून येणारा पक्ष 1 नंबरचा पक्ष भाजपा, 2 नंबरचा शिवसेना आणि 3 नंबरचा राष्ट्रवादी सगळ्यांना खेळवतोय. सगळीकडे संतापाची लाट उसळली. हे लोकांना संताप व्यक्त करण्यासाठी एक सही करून संताप व्यक्त करा आणि एक हाती संताप येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा लोकसभेला एक हाती सत्ता आमच्या ताब्यात द्या, एकदा आजमावून पहा. या अभियानासाठी आम्ही जिल्हा दौरा करतो. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी मच्छिंद्र साळुंके, विंचूर.